तर सर्वांना विनंती करतो की आपण एका जागेवरती खऱ्या अर्थानं उभं राहावं, कारण ज्या पद्धतीनं या स्पर्धेची आपण विचार केला तर वैकुंठवासी हरिभक्त परायण मंगेश एक दमदार आमचा खेळाडू आणि त्याच्यानंतर नावा क्रिकेट संघाचा एक जलद गती गोलंदाज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये नाहीये, कालाने ज्यांच्यावरती झडप घातली आणि खऱ्या अर्थानं आपल्यातून मात्र निघून गेले. सर्वांना विनंती असेल एका जागेवरती आपण उभे राहावं. तर खऱ्या अर्थानं निशांत भोईर मात्र हा खेळाडू आपल्यामध्ये नाहीये आणि तो निघून गेला आणि ईश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. तर खऱ्या अर्थानं विचार केला तर आज मंगेश फडके देखील नाही आपल्यामध्ये. असे तीन खेळाडू अचानक निघून गेले, एक असेल धीरज मोराबे क्रिकेट संघाचा, त्याच्यानंतर मंगेश फडके कोपरोली आणि त्याच्यानंतर निशांत आणि मनीष ठाकूर असे चार खेळाडू मात्र आपल्यातून निघून गेले आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बघा सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील आमचे यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ विचार केलात तर 500 आसपास मॅच स्टार्ट होण्या अगोदरच जोडले गेलेत आणि जशी जशी मॅच स्टार्ट होईल रंगात येईल तसे तसे तुम्हाला 2-3-4-5 हजार असे प्रेक्षक मात्र आजच्या या लॉट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर बिलकुल आरंभी गेंदबाज आप देख सकते है स्वरांश एंड प्रिंस 11 नावा टीम की तरफ से वैष्णव भोईर और गेंदबाजी की बात बल्लेबाजी की बात करेंगे नमित पाटिल और उनका साथ देंगे रवि मात्रे. तो बिल्कुल अंपायर का इशारा आएगा, ग्रीन सिग्नल, मैच होगा स्टार्ट. दोनों भी टीमों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. जहां पर आज बड़ी दिग्गज मैच दोनों टीमों के बीच में हालांकि खेली जा रही है, एपोल रायगढ़ ठाणे नवी मुंबई की ताकतवर टीमें एक दूसरे के सामने जरूर भिड़ेगी. एक तरफ हो गए प्रिंसी एंड स्वरांश 11 नामा टीम के आरंभिक गेंदबाज जो रफ्तार से हमेशा गिरफ्तार करते हैं वो है जोफ्रा आर्चर यानी कि वैष्णव भोईर और दूसरी तरफ अपने कम उम्र में तुरबान नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व में जिसका डंका बोलबाला रहा है वो खिलाड़ी है नमित पाटिल स्ट्राइक एंड पर और उनका साथ देंगे रवि मात्रे. तो गेम इज ऑन, अंपायर का इशारा आता हुआ मैच होगा स्टार्ट. पहली गेंद राउंड द विकेट से शुरुआत करेंगे गेंदबाज वैष्णव भोईर. माफ कीजिएगा ओवर द विकेट से ये गेंद थी, शॉर्ट पॉइंट में अच्छी फील्डिंग नजर आती हुई. मनीष थे कल काफी धमाकेदार बल्लेबाजी देखने को मिली. पहले ही मुकाबले में 6 तारीख को जब खेल रही थी नेहल रुत्वी स्ट्राइकर से 11 नामक टीम की ओर से कप्तानी कर रहे थे लीग में और अर्धशतक पहले मुकाबले में उन्होंने ठोका था और टू व्हीलर बाइक जिनके नाम पर है. तो चलिए मैच बैटल अच्छा होगा दोनों टीमों के बीच में. एक उल्वेनोड की टीम है तो दूसरी नवी मुंबई विभाग की भूषण द कोइनर ऑफ नवी मुंबई जिनके नाम से टीम की पहचान है. पहली गेंद डॉट बॉल के साथ शुरुआत, तेज रफ्तार से बीट किया है, चलिए डॉट बॉल की समाप्ति. एक 2-3 मुकाबले छोड़े ना, बाकी मुकाबले में 5 ओवर में आपको 45-50 रन अभी तक देखने को मिले. सिर्फ 3 या 4 मुकाबले छोड़ेंगे पिछले 7 दिनों में तो 3 ही मुकाबले में मेरे ख्याल से 63 और 70 के आसपास वो रन बने थे. बाकी के सभी मुकाबले में 50 के अंदर 5 ओवर में मुकाबले आपको देखने को मिले. तो ये मैच में भी कम से कम 50-55 तक जाएगी मेरे ख्याल से. पार्थवी एंड शिवन्या 11 तुर्बे तो मजा आएगा मुकाबले में क्योंकि स्वरांश एंड प्रिंसी 11 नावा टीम की अगर चर्चा करेंगे ये भी इस सीजन में काफी लय में नजर आती हुई. राइट हम ओवर द विकेट से 2 गेंदें लगातार आप देख सकते हैं गेंदबाज ने डॉट निकाली है. कमाल की यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन दिखाते हुए गेंदबाज तैयार. शॉर्ट पिच लाइन की बॉल, पुल किया इस गेंद को और सीधा फेंक दिया लेकिन चलिए अंतिम क्षणों में रोकने में नाकामयाब और सीधा गेंद को फेंक दिया सीमा रेखा पार 6 रन. बड़ा गन
तो बिल्कुल आप देख सकते हैं शानदार छक्का आया, दो गेंदें डॉट निकाली थी, दो गेंदें बिल्कुल डॉट निकाली थी। लो फुल टॉस बॉल, शॉर्ट स्क्वायर लेके बीच में से इस गेंद को निकाला, पर जरूर तब तक एक रन यहां पर पूरा होता हुआ, एक रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रन। इस बार देखिए 10 ट्रेलर के ओनर मिस्टर मटालू सेठ का, खान रोड लाइंस के ओनर कलंबोली से मैच का आनंद लेते हुए मटालू सेठ आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं, और 12-12 ट्रॉफी यानी कि अमदार चषक 2023 में आपका स्वागत है। तो बिल्कुल यहां पर शुरुआत अच्छी होती हुई गेंदबाज की ओर से, लेकिन जैसे तीसरी गेंद हाफ ट्रैकर की मिली उसी गेंद के ऊपर काफी दमदार छक्का धागा बल्लेबाज नमित ने, अब स्ट्राइक एंड पर आएंगे मेरे ख्याल से बल्लेबाज रवि मात्रे, सबसे अनुभवी खिलाड़ी, बेहतरीन खिलाड़ी। एक जमाने में भूषण और रवि की जोड़ी आप देखते थे कि कमाल का बल्लेबाजी और गेंदबाजी का प्रदर्शन दिखाते, लेकिन आज बहुत ही युवा खिलाड़ी इनके टीम में दमदार प्रदर्शन करते हैं, लेकिन इस बार बाहरी किनारा सीधा गेंद जाती हुई फील्डर के हाथों में, कोई गलती नहीं, और इसी के साथ मेरे ख्याल से ये झटका क्रमांक लगता हुआ पहला टीम पार्थवी एंड शिवन्या 11 तुर्बे को। डीजे देखिए पहला करारा झटका बिल्कुल लग चुका है रवि के रूप से, और बिल्कुल रवि लौटेंगे मैदान से बाहर, उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आएंगे, द लेफ्ट हैंडर रन मशीन द कोइनूर ऑफ नवी मुंबई यानी कि भूषण पाटिल आते हुए बल्लेबाजी के लिए। कल ही आपने नवी मुंबई प्रीमियर लीग का थरार देखा जहां पर काफी कमाल की क्रिकेट खेली गई, लेकिन इस बार देखेंगे अब वन डाउन की भूमिका निभाने के लिए अपनी टीम की तरफ से कितना जबरदस्त योगदान देंगे। नमित अभी भी मैदान के अंदर डटे हैं, जिनके बल्ले से एक छक्का निकला है, पहले पावर प्ले का ओवर मैदान के अंदर जा रही है। दूसरी तरफ आप देख सकते हैं कि अभी भी रोनित डगआउट में सुरक्षित है, यह भी विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन जिस तरीके की ये शुरुआत हुई है दोनों भी टीमों की शुरुआत जबरदस्त नजर आती हुई। इस ओवर की बात करेंगे तो अंतिम आखिरी गेंद लोफुल टॉस बॉल, गैप ढूंढने की कोशिश, कमाल की गेंद डाली थी, चलिए डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद पार्थवी एंड शिवन्या 11 तुर्बे टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 7 रन। तो बिल्कुल जिस तरीके से आज अमदार ट्रॉफी 2023 का ये शानदार पर्व 8वां साल इस टूर्नामेंट के माध्यम से आप देख सकते हैं, 12-12 किंग रोशन शेठ पाटिल, रोहित शेठ पाटिल और गावदेवी मंगेश मोदी क्रिकेट क्लब कोपरोली, जिनके माध्यम से ये शानदार पर्व नजर आता हुआ। वैष्णव का ये पहला ओवर काफी अच्छा देखने को मिला, और यकीनन बात करेंगे 7 रन आए पहले ओवर में और एक इंपॉर्टेंट विकेट लेने में भी कामयाब होते हुए। तो नए गेंदबाज कप्तान रोहन घरत यानी कि जॉन्टी गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, जिस तरीके से मनीष ने पहले पावर प्ले में वैष्णव ने शुरुआत की अपनी गेंदबाजी की, क्या शायद वही अपेक्षा होगी इस वक्त कप्तान से। दो ओवर का कोटा किससे करवाएंगे, या वैष्णव से करवाएंगे या जॉन्टी से करवाएंगे, ये तो आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन शिवन्या एंड पार्थवी 11 तुर्बे टीम के कप्तान को अपेक्षा होगी कि इन दोनों खिलाड़ियों के बीच में एक अच्छी साझेदारी यहां पर बन सके। काफी तगड़ा मुकाबला होगा इसमें कतई संदेह नहीं है। चलिए शुरुआत होगी सेकंड पावर प्ले की, राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, जबरदस्त गेंदबाजी, टप्पे को पीछे रखा, डॉट बॉल की समाप्ति होती हुई, और यकीनन देखिए जिस तरीके से अब ये जो उल्वेनोड प्रीमियर लीग में ये टीम ने परफॉर्मेंस दिया है वो काफी कमाल का दिया है। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ पर गेंद थोड़ी सी उछली और सीधी गेंद जाई विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। चलिए कप्तान के द्वारा शुरुआत डॉट बॉल के साथ, सामने नमित तैयार, ये शॉर्ट पिच गेंद
करारा जवाब दिया इस गेंद के ऊपर, सीधा स्क्वेयर लेग सीमा रेखा के पार नमित पाटिल के बल्ले से ये शानदार हिट 6 रन। अरे मधुर वाणी जाची खरो कर रॉकस्टार आमचा प्रवीण गायकर, मधुर वाणी जाची खरो कर रॉकस्टार आमचा प्रवीण गायकर। वाकडी गावाचं नाव केलं महान, या पनवेल ऊरांची शान, नावे गावाचं नाव केलं महान। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर नमित पाटिल के बल्ले से आता हुआ यह दमदार माइट हिट 6 रन, और ये दूसरा छक्का नमित पाटिल के बल्ले से, और इसी 6 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। ये करारा जवाब था। इससे पहले मेरे ख्याल से मनीष ने भी शॉर्ट टॉप लाइन की गेंद फेंकी थी और उसको छक्का वैष्णव ने, छक्का वैष्णव की गेंदबाजी के ऊपर छक्का दागा था, और यहां पर भी देखिए कप्तान जॉन्टी ने भी वो कोशिश की और इस गेंद को करारा जवाब दिया बल्लेबाज नमित पाटिल के द्वारा। 6 रनों की मदद से टीम का स्कोर आगे तेजी के साथ बढ़ता हुआ टोटल 13 रनों के ऊपर। अब देखेंगे जिस तरीके से प्रेशर डालने का प्रयास, तुर्बे टीम इस सीजन में बढ़िया फॉर्म में चल रही है, और हालांकि चर्चा करेंगे तो शुरुआत नमित अभी तक अपने टीम के लिए काफी आक्रामक देते हुए, अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से, ये गेंद थोड़ी सी शरीर से दूर फेंकने की कोशिश जरूर की थी, ऑफ स्टंप से बाहर है। अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा आता हुआ, व्हाइट के मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ इसी व्हाइट के मदद से 14 रनों के ऊपर। ये पहली गेंद व्हाइट आती हुई स्वरांश एंड प्रिंसी 11 नाबा टीम के गेंदबाजों की ओर से, राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार। कमाल की ये गेंद, बिल्कुल सटीक यॉर्कर डालने का प्रयास किया था, हेलीकॉप्टर लुक देने का प्रयास किया था इस मर्दबा, लेकिन चलिए बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं, बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। दोनों टीमों के पास तगड़ा अनुभव है, एक दूसरे के सामने बहुत मर्तबा टकराई जरूर है, लेकिन आज बड़े मैच में बड़े खिलाड़ियों का बिल्कुल एक आपको अच्छा खेल देखने को मिलेगा। कौन किसके ऊपर होगा भारी, कौन जाएगा सुपर 12 में इस आमदार ट्रॉफी में। फुल टॉस गेंद डालने का प्रयास, ऑफ स्टंप से यह गेंद बाहर है, अंपायर ने व्हाइट बॉल तुरंत करार दिया। बल्ले पर लगती तो पॉइंट और कवर पॉइंट को बीट करते हुए सीधा गैप में अगर गिरती तो यह चौका भी बन सकता था। तो व्हाइट दूसरी आती हुई गेंदबाज रोहन के माध्यम से और व्हाइट के मदद से टीम की रन संख्या बढ़ती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट। पहला बल्लेबाज आप देख सकते हैं रवि म्हात्रे शून्य पर लौटे हैं नमित पारी को संभालते हुए। ये गेंद फुल टॉस जरूर फेंकी थी, फुटबॉल किक लगाने की कोशिश शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के द्वारा, लेकिन एक ही रन मिलेगा, चाह 2 रन होना चाहिए थे, लेकिन थोड़ी सी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर कमजोर देखने को मिली। तब तक एक रन पूरा, एक के साथ दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और इसी एक रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। ओवर नंबर 2 पावर प्ले है मैदान में, जहां पर 3 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, आप बिल्कुल देख सकते हैं अच्छा खासा कमबैक, क्योंकि दूसरी गेंद के ऊपर नंबर आया था 6 और उसके बाद देखिए क्या बेहतरीन कमबैक किया है गेंदबाज रोहन घरत के द्वारा। पावर प्ले में देखते हैं कितने रन खर्च कर पाते हैं इस वक्त गेंदबाज रोहन। तेज बॉल डालने का प्रयास, ऑफ स्टंप से बाहर है, यह तीसरी वाइड आएगी। दिशाहीन थोड़ी सी गेंदबाजी हो रही है, क्योंकि जानते हैं कि सामने भूषण जैसे खतरनाक बल्लेबाज है, अगर इन्हें गेंद सामने देंगे तो ये बड़ा शॉट जरूर लगाएंगे, शायद एक आध ऑफ स्टंप से बाहर गेंद करे, छिड़कानी करने का प्रयास करे और विकेट लेने के चांसेस बन सकते हैं। इसी इरादे के साथ इस वक्त गेंदबाजी करते हुए रोहन गरत तैयार। ये गेंद बिल्कुल पैरों पर डालने की कोशिश जरूर की थी, लेग स्टंप से इस बार बाहर है। चलिए लगातार ये दूसरी वाइड आती हुई और इसी वाइड के मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 18 रनों के ऊपर। क्योंकि इस ओवर में बात करेंगे तो अभी तक 4 गेंदे वाइड फेंकी है गेंदबाज रोहन घरत के द्वारा, और वाइड के मदद से ये जो गेंदे एक्स्ट्रा बढ़ रही है इस ओवर में, अभी तक बात करेंगे 8 गेंदे फेंकी, उनमें से 4 वाइड है, 4 सीधी गेंदे डाली है, 2 गेंदे अभी भी रिलीज करना बाकी होगा। फुल टॉस गेंद, पावर प्ले है, फायदा जरूर मिलेगा, डीप कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ भूषण पाटिल के बल्ले से आता हुआ ये शानदार हिट 4 रन। जे 4 रनों की मदद से तुर्बे 11 टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 22 रनों के ऊपर। ये बड़ा ओवर मिलता हुआ तुर्बे टीम के लिए, शॉट अच्छा था लेकिन सीधा जाएगी मिड ऑफ के खिलाड़ी के हाथों में और बल्लेबाज होंगे आउट। भूषण पाटिल बैक टू द पैवेलियन, अंतिम गेंद के ऊपर लगा है छटका और तुर्बे टीम 2 ओवर के बाद रन बने हैं 22 2 विकेट के नुकसान पर।
अपन के लिए गाना डोनेट किया गया था निश्चित तौर पर, लेकिन कहते आदमी पैसों से कितना भी बड़ा हो, आपके पास मर्सिडीज है, लैम्बोर्गिनी है, ऑडी है, लेकिन जब जीवन की घटना समीप आती है ना तो उसे कोई नहीं रोक पाता। इसीलिए होश में जिस तरीके से गाड़ी चलाना भी जरूरी होता है, क्योंकि समय का कब पता नहीं कब आएगा। तो निश्चित तौर पर चलिए, अच्छा हुआ कि भारत के जबरदस्त इनफॉर्म क्रिकेटर ऋषभ पंत बिल्कुल ठीक सुरक्षित है और हो सके जल्दी वो इंडियन टीम में बिल्कुल जल्दी आ सके। तो ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट और दो ओवर का खेल समाप्त होने के बाद हालांकि रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन दो विकेट के नुकसान के ऊपर। अब नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए रोनित पाटिल यानी कि नमित एंड रोनित ये दोनों भाइयों की जोड़ी मैदान के ऊपर आप देख सकते हैं। स्ट्राइक पर बल्लेबाज है नमित, खेलने के लिए तैयार। दो छक्के अभी तक इनके बल्ले से निकले, इसे इनसे छक्के ज्यादा निकलते हैं वैष्णव भोईत, देखेंगे किस तरीके से गेंदबाजी करेंगे। लेट कट खेलने की कोशिश, फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग नजर आती हुई, वहां पर कोई रन नहीं है, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। नमित के बल्लेबाजी का विश्लेषण आप देख सकते हैं, 9 गेंदों में 14 रनों के अभी तक यहां पर बल्लेबाजी करते हुए जबरदस्त यहां पर योगदान अभी तक तो उन्होंने दिया है, लेकिन देखिए कि अंतिम इस मैच में उन्हें टिके रहना भी बहुत जरूरी होगा। वैष्णव तैयार, तो इस बार देखिए टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे भी रही, ऑफ स्टंप के काफी करीब से ये गेंद गुजरी, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। थोड़ा सा प्रेशर रखा है बल्लेबाजों के ऊपर, बल्लेबाज मेरे ख्याल से वैष्णव भोईर ने जॉन्टी के इस एक ओवर में काफी सारे रन बटोरे, 15 रन ठोके, लेकिन फिर से एक बार कप्तान ने आमंत्रित किया टीम के मेन बॉलर वैष्णव भोईर को, जहां पर दो गेंदें उन्होंने रिलीज की है और दोनों गेंदों के ऊपर नंबर डॉट आता हुआ, कोई भी रन नहीं है, थोड़े से मुश्किल स्थिति में नजर आते हुए। ये गेंद बिल्कुल खराब थी मेरे ख्याल से, वाइट प्लस 4 रन मिलेंगे 5, 80 का अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, विकेट कीपर भूषण और जय भोईर को गेंद बीट करती हुई सीधा लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ 4 रन। डीजे बिल्कुल आप देख सकते हैं कि रन संख्या बनी है इसी 5 रनों के मदद से टोटल 27 रनों के ऊपर। एक समय ऐसा लग रहा था कि जिस तरीके से दो गेंदे लगातार डॉट फेंकी थी और उसके बाद ये थोड़ा सा प्रेशर, ये वाइट प्लस 4 5 रन एक्स्ट्रा मिलेंगे तुर्बे 11 टीम को। गेंदबाज तैयार, ये गेंद लेट कट खेलने की कोशिश फिर से एक बार, लेकिन डायरेक्ट हिट अगर होता तो ये मामला नजदीकी बन सकता था, लेकिन ओवर थ्रो की वजह से एक्स्ट्रा रन और मिलेगा यानी कि टोटल 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। कॉल सही नहीं था दोनों खिलाड़ियों के बीच में, डायरेक्ट हिट होती तो ये मामला बिल्कुल बन सकता था, लेकिन तब तक डायरेक्ट हिट भी नहीं हुआ, ओवर थ्रो हुआ, 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से तुर्बे टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 29 लॉस ऑफ 2 विकेट। वैष्णव भोईर अच्छी खासी गेंदबाजी यहां पर सजाते हुए, 3 ओवर तक अगर 30-35 के आसपास भी पहुंचती है तो आने वाले 12 गेंदों में रन बना सकते, लेकिन इसके लिए विकेट रखना भी जरूरी होगा तुर्बे 11 टीम को। गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट से बनी, वैष्णव तैयार, ये गेंद हल्के हाथों से खेला, जानते हैं कि मनीष वैष्णव के ऊपर प्रहार करना थोड़ी सा मुश्किल जरूर है और उसकी वजह से वैष्णव के गेंदबाजी के ऊपर नमित बल्लेबाज एक शांत और संयमी बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाते हुए 1 रनों के मदद से स्ट्राइक रोटेट की। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे उनके ही भाई यानी कि रोनित पाटिल, नमित एंड रोनित ये दोनों भाइयों की जोड़ी है जो तुर्बे 11 टीम की ओर से ये बल्लेबाजी का परफॉर्मेंस अपने टीम के लिए दिखाते हुए 1 रनों की मदद से रन संख्या बनी है टोटल 30 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। इस ओवर की अभी भी शेष 2 गेंदे बची हुई है, मजा आएगा मुकाबले में, 55-50 के भीतर कितना जाएगी ये तो आने वाला समय ही तय कर पाएगा, लेकिन देखेंगे जिस हिसाब से खेल तो जारी है कि इससे साफ स्पष्ट चल रहा है कि 50 तक का आराम के साथ जा सकती है तुर्बे टीम। रनवे रिदम में थोड़ी सी मुश्किलें रुकावटें आती हुई, इसकी वजह से फिर से एक बार बॉलिंग मार्क पर आते हुए, जानते हैं कभी कभी खराब गेंदें गिरती है जब आपके गेंदबाजी में वो रुकावट आती है, तो शायद उसकी वजह से उन्होंने तुरंत बैकअप लिया और फिर से एक बार अपने गेंदबाजी के मार्ग पर आते हुए। लंबे कद के गेंदबाज है, गति है इनके पास और कमाल की गेंदबाजी करते हैं, तेज रफ्तार पूरी तरीके से बल्लेबाज बीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति। ऑनसाइड में खेलने का इरादा जरूर था लेकिन यहां पर डॉट बॉल समाप्त होती हुई। थोड़ी सी सूझबूझ की बातें बताते हुए नमित पाटिल इस वक्त रोनित पाटिल को
क्योंकि ये ओवर जो है वो संभल कर खेले, बाकी के दो गेंदबाजों को टारगेट शायद किया जा सकता है। उसी सोच के साथ अब दोनों बल्लेबाज ये रणनीति अपनाते हुए अभी भी फिलहाल स्कोर रुका हुआ है 2 विकेट के नुकसान के ऊपर, टोटल 30 रन। अंतिम गेंद इस ओवर की, इसके बाद ड्रिंक जाएगी मैदान में। चलिए इस बार हल्के हाथों से खेला, डीप लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर मौजूद है, 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंची है, टोटल 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 31 रन शिवन्य एंड पार्थिवी 11 तुर्बे टीम का। तो पानी ड्रिंक जाएगा मैदान में, तब तक सुनते हैं डीजे की एक सुमधुर संगीत। तो अनाउंसमेंट एक और हम करेंगे, जस्ट एंड गोल्डी जीवदानी, जस्ट एंड गोल्डी सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के कप्तान, और उनके खिलाफ खेलेंगे पृथ्वी 11 माहुलगाव टीम के कप्तान। टॉस के लिए संपर्क करें। थैंक्स रॉकस्टार यानंतर जी लढत असणार आहे सिद्धार्थ 11 जयंस एंड गोल्डी जीवदानी बामन डोंगरी क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पृथ्वी 11 माहुलगाव क्रिकेट संघाला इथे पुकार आहे की सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये पाहतो खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून इथे पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे ते डॉक्टर संकेत खोंडे आमचे व्यासपीठावर उपस्थित आहेत, संघाचे ऑर्गनायझर आहे शैलेदादा पाटील, त्यानंतर किरण शेलके, सोमनाथ पाटील तोंडरे यांच्या माध्यमातून पाणी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे की जेल है तो कल है, फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, म्हणजे पाण्याचं किती मोस्ट इम्पॉर्टंट खऱ्या अर्थाने ते शारीरिकदृष्ट्या किती महत्त्वपूर्ण खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे। वॉटर WETER वॉटर। तर व्यासपीठावर आम्ही पाहतो शिवशंभ निसर्ग ढाबा हॉटेलचे मालक आमचे मित्र प्रशांत फडके, एक स्टाईलिश व्यक्तिमत्व, स्टाईल्स मेक द मॅन, सुंदर वस्त्र धारण करण्याचे आदमी को सन्मान मिळता आहे। बघा प्रशांत आपले मनपूर्वक स्वागत, पुढची लढत असेल दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाला। आता शेवटचा पुकार आहे सिद्धार्थ 11 जयसेन गोल्डी जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाचे संघनायक आणि पृथ्वी 11 माहुलगाव क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे नाणेफेकीसाठी, आपण त्वरित संपर्क साधावं। ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर। समालोचन आमचे नामवंत क्रिकेट समालोचक गोलंदाज सज्ज असणार आहे। तो चलिए इस बार मीत पाटिल का स्वागत किया, दीपक पाटिल सर प्लस पे इनका भी आगमन हो चुका है और गेंद को फेंक दिया सीधा मिड विकेट सीमा रेखा पार, इट्स अ मैक्सिमम 6 रन। ये देखिए रोनित पाटिल के बल्ले से पहला मैक्सिमम 6 रन आता हुआ, 6 रनों के मदद से तुर्बे टीम की रन संख्या बढ़ती हुई टोटल 37 रन। जैसे ही ड्रिंक समाप्त हुआ मैदान में पारी का आरंभ किया, आगाज किया चौथे ओवर के साथ, 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 37 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। क्या यहां से अब जो पवित्र आक्रामक रूप अपनाया है बल्लेबाज रोनित एंड नमित ने, क्या कितने रनों तक ले पाएंगे इस बार? अच्छी गेंद बैक टू द बॉलर, अगर पीछे मुड़ के देखते तो शायद ये रनआउट का विकेट बन सकता था, लेकिन गुड फील्डिंग एंड गुड बॉल देखने को मिला गेंदबाज मीत पाटिल के द्वारा, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति, स्कोर फिलहाल रुका हुआ है 37 ऑन स्कोर, 2 विकेट लॉस ऑफ तुर्बे टीम। जबरदस्त मुकाबला, दोनों टीमें एक दूसरे के सामने टक्कर देती हुई, इस बार भी क्रॉस बैटेड खेला है लेकिन ज्यादा देर तक हवा में है, सीधा मनीष के हाथों में, कोई गलती नहीं और बल्लेबाज को लौटना पड़ेगा, रोनित पाटिल बैक टू द पवेलियन। पूरा करी तो आपला वादा, कोप्रोली गावचा रोशन दादा, पूरा करी तो आपला वादा, युवा नेता रोशन दादा। बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं ये सुमधुर संगीत, रोशन शेट पाटिल 12 12 किंग
इनका ये सुमधुर संगीत। तो विकेट नंबर गिरता हुआ टोटल तीसरा बल्लेबाज रोनित बैक टू द पेविलियन लौटते हुए। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आप देख सकते हैं हेमंत पाटिल बल्लेबाजी के लिए। तीन पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद बात करेंगे तो टोटल दो गेंदे डॉट एक इंपॉर्टेंट विकेट लेने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं। गेंदबाज मीत पाटिल राउंड द विकेट से तैयार। शॉट अच्छा इस बार मिड ऑफ के ऊपर से खेला है। लॉन्ग ऑफ में फील्डर रितेश है मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, एक ही रन मिलेगा। एक रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 38 रनों के ऊपर। हालांकि टीम की रन संख्या ओवर नंबर 14 प्रगति पथ पर है। चार गेंदे फेंकी गई है। कमाल का वापसी का रास्ता दिखाते हुए एक छक्का आने के बाद गेंदबाज मीत फिर से एक बार तैयार होंगे। शॉट लाजवाब है, इतना लंबा कि पिछले 5-6 दिनों में किसी भी बल्लेबाज ने यह छक्का नहीं दागा। और सीधा रोशन शेट इनकी भट्टी है, उस भट्टी के ऊपर गेंद सीधा मिट्टी में गुम होती हुई सीमा रेखा पार 6 रन। डीजे क्या कमाल का प्रहार आपके देखा। बल्लेबाज नमित पाटिल के बल्ले से जो सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं और अभी तक इनके बल्ले से 13 गेंदों में 23 रनों की शानदार पारी इस मर्तबा निकलती हुई। क्या विस्फोटक अंदाज से बल्लेबाजी करते हुए। थोड़ी सी मुश्किलें पैदा जरूर है नावे टीम के सामने, लेकिन यहां पर देखेंगे अंतिम एक गेंद बची इस ओवर की। बड़ा शॉट लगाएंगे, स्ट्राइक अपने पास रखेंगे। फिलहाल रन संख्या 44 के तरफ जाती हुई। मीत तैयार अंतिम गेंद नमित पाटिल के लिए। स्वीप करना चाहते थे, अगर ये गेंद स्टंप पर लगती तो ये मामला बन सकता था, लेकिन चलिए लेग स्टंप से बाहर गेंद है। एक सोने पे सुहागा होगा मेरे ख्याल से तुर्बे टीम को 1+1 इसी वाइड के मदद से। हालांकि यह टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई 46। तो बिल्कुल अंपायर का इशारा आ चुका है, ये व्हाइट बॉल करार है। तो 1+1 रन मिलेंगे दो। तो बिल्कुल ये गेंद व्हाइट बॉल का करार अंपायर का आता हुआ। व्हाइट के मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई हालांकि टीम की रन संख्या बनी है 46। अंतिम गेंद इस ओवर की। मीत पाटिल एक गेंद एक्स्ट्रा रिलीज करनी पड़ेगी क्योंकि इसके पहले वाइड आई थी। चलिए क्लीन बोल्ड बल्लेबाज होंगे हेमंत आउट। क्रॉस बैटेड खेलने की कोशिश की थी और ये लीजिए अंतिम गेंद के ऊपर बल्लेबाज हेमंत होंगे आउट। और इसी के साथ चौथे ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 4 विकेट के नुकसान के ऊपर 46 46 रन। पाटील कोप्रोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। रोशन पाटील कोप्रोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। थँक्स। बघत तत्पर एक विशेष निवेदन आहे, आमचं प्रवेशद्वार आहे समोर, तुम्ही एंट्री करता तिथे ज्यांनी फोर व्हीलर्स बाईक पार्क केलेले आहेत बघा, आता ज्यांची फोर व्हीलर्स आलेली आहे कृपया तिथे कोणी गाडी पार्क करू नका, असे आमचे ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील यांच्या वतीने आपणास सूचित करण्यात आलेलं आहे। ओ टू रॉकस्टार। तो रनसंख्या बनी आहे 46 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। पृथ्वी 11 माहुलगाव टीम के कप्तान बिल्कुल आ चुके हैं। तो सिद्धार्थ 11 जश एंड गोल्डी जीवदानी बामन डोंगरी टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि टॉस के लिए संपर्क करें। तो चलिए है माहुलगांव टीम के कप्तान पृथ्वी 11 माहुलगांव टीम के कप्तान मौजूद है। जश एंड गोल्डी जीवदानी सिद्धार्थ 11 बामन डोंगरी टीम के कप्तान आइए टॉस के लिए। तो गेंदबाजी में परिवर्तन, नए बॉलर रहा तो बॉलर्स नेम आई थिंक
तो जतिन गेंदबाजी के मार्ग पर आई थिंक मिनी जोफ्रा आर्चर जो बिल्कुल वैष्णव बहिर के कदम रख मिलाते दमदार गेंदबाजी का परफॉर्मेंस दिखाते हैं, लेकिन इस मर्तबा स्लॉग ओवर है, टेंथ ओवर में गेंदबाजी कर रहे हैं तो टीम की रन संख्या है 46। अंतिम ओवर इस पारी का पांचवा ओवर फेंका जा रहा है जतिन के माध्यम से राइट ओवर द विकेट। पहली गेंद बिल्कुल टप्पा पीछे था, इससे ज्यादा शॉर्ट गेंद आप कहां पर मिलेगी, तो बिल्कुल इस गेंद के ऊपर बड़ा शॉट लगाना चाहिए था मेरे ख्याल से, लेकिन नहीं निकाल पाए। डॉट बॉल की समाप्ति, माहौलगांव पृथ्वी 11 माहौलगांव टीम के कप्तान आ चुके आइए मंच के ऊपर, थोड़ी देर में बामन डोंगरी टीम के कप्तान भी मौजूद होंगे तो सिक्का जरूर दोनों टीमों के बीच में उछला जाएगा। हाफ ट्रैकर की बॉल स्लोवर गेंद थी जहां पर नमित पूरी तरीके से बीट होते हुए डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई, नए बल्लेबाज आप देख सकते हैं ऋषि काटे नौ स्ट्राइकर बल्लेबाज है, पांचवें ओवर की शुरुआत बिल्कुल डॉट बॉल के साथ नजर आती हुई। इस बार भी शॉट पिच लाइन की बॉल गैप ढूंढी है, फील्डर कवर्स की तरफ दौड़ते हुए रुकने में असमर्थ, गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा पार, चार रन और इसी चार रनों की मदद से शिवन एंड पार्थवी 11 टीम तुर्बे के 50 पूरे होते हुए। एक तरफ आप देख सकते हैं नावे टीम में बड़े बड़े चेहरे मनीष जॉन्टी वैष्णव भूषण अमोल सेल्वन जैसे दिग्गज खिलाड़ी इस टीम में बिल्कुल आप देख सकते हैं, और मजा आएगा इस मुकाबले में क्योंकि दोनों टीमों की बल्लेबाजी और गेंदबाजी काफी ताकतवर है। गेंदबाज तैयार, ये भी टप्पा काफी पीछे था, इस बार पॉइंट के ऊपर से खेला है, गेंद जाती हुई सीमा रेखा पार स्वीपर पॉइंट की दिशा में एक और चार रन। जिस हिसाब से अगर बात करेंगे तो बिल्कुल उस रणनीति के तहर पर बिल्कुल चलती हुई इस वक्त बात करेंगे तो महज टीम तुर्बे जबरदस्त कमबैक दिखाते हुए अपने टीम के लिए 50 का आंकड़ा पार करते हुए 54 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज जतिन तैयार ओवर द विकेट से, अच्छी गेंदबाजी हेलीकॉप्टर लुक देना चाहते थे। डॉट बॉल की समाप्ति, तारीफ जरूर करेंगे एक तरफ गेंदबाज की भी क्योंकि स्लॉग ओवर का ये ओवर है जहां पर मार मिलती है गेंदबाज को, पहली गेंद डॉट लगातार दो चौके उसके बाद डॉट, यानी कि अब दो गेंदों का खेल शेष बचा हुआ, स्कोर रुका हुआ अभी फिलहाल 54 रन स्कोर। राइट हम ओवर द विकेट जतिन तैयार, चलिए इस बार लगा है बल्ले का बाहरी किनारा, सीधा गेंद जाएगी विकेट कीपर के हाथों में, वेरी गुड कमबैक गुड बॉलिंग बाय जतिन, और लगता हुआ ये टोटल पांचवा छटका नमित पाटिल की ये दमदार पारी आखिरकार समाप्त होती हुई, टोटल रन बनाए इस बल्लेबाज ने अपने टीम के लिए 31 रनों की शानदार पारी खेली और लौटे मैदान से बाहर। अंतिम गेंद बची इस ओवर की और पहले पारी की अगर चर्चा करेंगे तो क्या कमाल का यहां पर गेंदबाजी का विश्लेषण बीच में रहा, बीच में बल्लेबाजी भी काफी ताबड़तोड़ देखने को मिली और आखिरकार नमित पाटिल जो बड़े बल्लेबाजी दमदार कर रहे थे उनको चलता बना दिया। तो नए बल्लेबाज बंटी को आप देख सकते हैं आते हुए, अंतिम एक गेंद बची है, क्या अंतिम गेंद के ऊपर कोई बड़ा शॉट आएगा या सिंगल आएगा या डॉट आएगा या विकेट आएगी। गेंदबाज जतिन अंतिम गेंद बिल्कुल यहां पर चकमा देती हुई, एक रन जरूर मिलेगा, 22 का इशारा अंपायर और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ, टोटल पांचवा और पांच ओवर का खेल समाप्त होने के बाद एक मैजिक आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हैं, पांच ओवर 55 रन और पांच विकेट, यानी कि जीतने के लिए रन चाहिए 30 गेंदे 56 रनों की आवश्यकता। लक्ष्य महफूज है, टारगेट अच्छा है, गेंदबाजों को गेंदबाजी करने के लिए भी मजा आता है क्योंकि 50-55 के भीतर अगर रोक होती है तो देखेंगे सेकेंड इनिंग्स में ये पारी को किस तरीके से धमाकेदार बनाएंगे। पार्थवी एंड शिवन माफ कीजिएगा स्वरांश एंड प्रिंसी 11 टीम के बल्लेबाज इसका आंकुड़े का विवरण करेंगे सेकेंड इनिंग्स में। दीपक पाटिल सर प्लस पे, तब तक सुनते हैं डीजे की एक सुमधुर संगीत। अक्षर रोशन पाटील दादा छाया नावाचा दम हायर
रोशन पाटील दादा जाया नावात दमायर थैंक्स डीजे मास्टर बघा शेवटचा पुकार असणार आहे यानंतरची लढत असेल सिद्धार्थ इलेवन जयसेन गोल्डी जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पृथ्वी इलेवन माहुलगाव नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे तर यानंतरची ती लढत असणार आहे आम्ही नितीन पाटील यांना पाहतो गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाचे नामवंत क्रिकेटर आमच्या समवेत समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी त्याच्यानंतर दीपक पाटील मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे पलस्पे आमचे गुणलेखक प्रफुल पाटील कोपरोली एक नामवंत क्रिकेटर आणि लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आमचे मित्र आमचे साही प्रिचे मग प्रेम वाघमारे आहे चंदू आहे संदेश शेळके आहे सुकापूर आमचे दोन्ही कॅमेरामॅन गुरुनाथ पाटील आणि अभिजीत चव्हाण जे कॅमेरामॅन आहेत तुमचं मनपूर्वक कौतुक आणि डीजे साऊंड सिस्टीम सानिया डीजे साऊंड सिस्टीमच्या सर्वे सर्वा आणि अतिशय लोकप्रिय साऊंड सिस्टम डीजे मास्टर म्हणून परिचित असणारे आमचे मित्र नितीन पाटील धुंद्रे जयेश सिनारे धुंद्रे यांचं खूप मोठं योगदान आणि पंचांच्या भूमिकेत आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने सँडी पालकर सर मॅन फ्रॉम केवाले त्याच्यानंतर सुनील तांडेल आणि द्वारकानाथ स्वर्गीय सर बेलवली खेळ लगेच स्टार्ट करायचे बघा शैलेश दादांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने त्यांचा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे पॅकर्स आहेत ते लगेचच क्षेत्रक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे सामन्याकडे आपण बोलूया पहिल्या सत्रा दुसऱ्या सत्रासाठी आमचे सहकारी दीपक पाटील मॅन फ्रॉम पलस्पे यांच्याकडे बोलूया हॅलो थँक्यू सो मच महागुरु थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात तर आमदार चषक 2023 एक भव्य दिव्य स्पर्धा या विभागामधील एक मानाची सन्मानाची स्पर्धा वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ आणि गावदेवी क्रिकेट संघ कोपरवली यांच्यातर्फे आयोजित असणारी ही जबरदस्त स्पर्धा अर्थातच रोशनजी पाटील त्याचप्रमाणे रोहितजी पाटील नक्कीच लीड करतात नेहमीच एक मोठी स्पर्धेचं आयोजन मात्र ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो आणि मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एक दमदार आयोजन म्हणून नक्कीच नावारूपाला आलेली यमदार चषक आणि या सकाळच्या सत्रामध्ये मात्र जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय तर या ठिकाणी आपण जर विचार केलात तर मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थातच 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी तुम्हाला नाईटची स्पर्धा जीतू इलेवन जय हनुमान क्रिकेट संघ नेरे गावदेवी क्रिकेट संघ अष्टविनायक मित्रमंडळ नेरे यांच्या सौजन्याने कुमार साईश समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री विजय नारायण चव्हाण चषक 2023 मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा तुम्ही दमदार पाहिलीत आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा नाईट वेळा म्हणून तुमच्यासाठी भेटीला येते त्या अर्थातच प्रथम क्रमांक 2 लाख द्वितीय क्रमांक 1 लाख तृतीय आणि चतुर्थ 50,000 आणि भव्य दिव्य चषक देऊन त्या संघाला सन्मानित करण्यात येईल मॅन ऑफ द सिरीजसाठी 2-व्हीलर बाईक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सायकल आणि क्षेत्ररक्षकांसाठी शूज दिले जातील अशी स्पर्धा 17 ते 21 फेब्रुवारी 2023 या वेळेमध्ये तुम्हाला भेटीला येईल विजयलक्ष्मी मैदान नेरे पनवेल रायगड जीतू इलेवन जय हनुमान नेरे क्रिकेट संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा अर्थातच या स्पर्धेचे आमचे सर्वे सर्वा साईश समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून विजय नारायण चव्हाण चषक 2023 ही नाईट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल धन्यवाद तर 56 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी नवा संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक मात्र नुकतेच आमच्याबरोबर जोडले गेलेत त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाकडे पहिलाच बॉल यावेळेस मात्र रवी म्हात्रे यांचा हा चेंडू मात्र स्विंग केला होता ऑन साईडला मिडविकेटकडे मात्र सिंगल धावेनं मात्र खातं उघडलं जात आहे आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे उद्या 7वा आणि अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेचा मोठी स्पर्धा 7 दिवस तब्बल 1 आठवडा सुरू असणारी ही स्पर्धा
अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र सन्मान देण्यास भाग पडलं होतं. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. रवी म्हात्रे यांच्याकडे प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे, दांडका अनुभव आहे. तुर्भे संघाकडून गेले कित्येक वर्ष सातत्यानं, मात्र मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, एक मोठा अनुभव असणार. आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये नेहमीच हा संघ खेळताना पाहिला आपण. इथे मात्र एज लागली होती, टॉप एज होती, बॉल मात्र पडला आहे सिलिमिड ऑफला. आणि दैव बलवत्तर आपण म्हणूया. खरं तर कालच ज्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट उल्वा नोट प्रीमियर लीगमध्ये ॲक्टिवा 6G 1 लाख रुपयांची घसघशीत कमाई मात्र ज्या खेळाडूनं केलं आहे मनीष घरत, आणि तोच मात्र स्ट्राईक एंडला काही टिप्स देत असताना आता मात्र भूषण भोईर त्याला. आणि इथे मात्र सिंगल रन आले पहिल्याच बॉलवर, 2 चेंडू, तदनंतर मात्र निर्धाव आलेत. 56 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. परंतु समोर सुद्धा नवी मुंबईमधील एक महासत्ता तुर्भे संघ समोर आहे, त्यामुळे एक चांगली लढाई मात्र पाहायला मिळेल. इथे मात्र बॅकवूडला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये स्टॉप केला इथे शॉर्ट थर्ड मॅनला. ओ, डायरेक्ट हिट झाला असता तर इथून मात्र पॅवेलियनकडे परतावं लागलं असतं भूषणला. थोडासा अडखळत मात्र सुरुवात केले इथून मनीषनं. अखेरीस खातं उघडलं 1 या धावेनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 3-2. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. चांगली बॉलिंग. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडऑफला स्टॉप केला जाईल. रन मात्र येताना दिसत नाही आहे. शॉर्ट रन अप आहे परंतु ॲक्युरेसी मात्र प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. पहा, वेग जास्त नाही आहे परंतु ॲक्युरेट चेंडू फुलर लेंथ हाताळले जातात, पुढे टाकले जातात. लंबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिडॉनकडे. लॉंगॉनचा फिल्डर येतोय, पोहोचलाय तोपर्यंत मात्र सिंगल. काय जबरदस्त षटक पाहायला मिळालंय. रवी म्हात्रे यांच्याकडे मोठा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर मात्र दमदार सुरुवात करून दिली ती आपल्या तुर्भे टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या न्हावा संघाच्या. बिनबाद 3 धावा. एक दमदार व्यक्तिमत्त्वाचा सन्मान केला जात आहे. शिवशंभो निसर्ग ढाबाचे मालक, एक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार आणि वागणं दमदार यांचा त्रिवेणी संगम असणारे इथे शिवशंभो निसर्ग ढाबाचे सर्वे सर्वा प्रशांतदादा फडके यांचा येतोची सन्मान. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक रोशन शेठ पाटील यांच्या शुभहस्ते इथे केलं जात आहे. तत्पूर्वी बोलूया लगेचच दीपक पाटील यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. अवघ्या 3 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या, त्यामुळं दडपण टाकण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. शिवन्या पार्थिव इलेव्हन तुर्भे या संघाकडून कम्मालीचं षटक पडले. सोरांशन प्रिन्सी 11 न्हावा संघ या नावानं खेळतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेस हेमंत येतोय. हेमंतचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला स्लॉग स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय उत्तुंगाचा षटकार. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूरी हिरा यो चमकून आला. थँक्यू. हेमंत पाटीलचं स्वागत केलंय, भव्य स्वागत म्हणता येईल. पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं इथून मात्र भूषण भोईर आक्रमक होताना. पहिल्याच षटकामध्ये थोडासा बॅकफुटवर सरकला होता संघ. राऊंड विकेट ना आणखीन एक स्ट्रोक ऑन साईडला स्ट्रेट टू द फील्ड. इट्स अ ह्यूज लॉस. इथून मात्र मोठा नुकसान सहन करावा लागेल ते आता मात्र न्हावा संघाला. एक तडाखेबंद खेळी करणारा भूषण भोईर आक्रमक फलंदाज षटकारानंतर मात्र एक सोप्पा झेल देऊन मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का न्हावा टीमला. शिवशंभो निसर्ग ढाबाचे ओनर्स आमचे मित्र प्रशांतदादा फडके व्यासपीठावर आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मण फडके यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला स्पोर्ट्सची सायकल पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जय संतोषी माता एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वात सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय
श्री सुरेश पाटील यांच्या वतीने सुद्धा स्पोर्ट्सची सायकल इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। त्यांचा मनपूर्वक आम्ही ती आभार व्यक्त करतो। आणि स्पर्धेला मालिकावीरसाठी आमचे मित्र बाबा ब्रँड धनंजय दादा पाटील यांच्या वतीने टू व्हीलर्स बाईक आणि 1212 रोशन शेठ पाटील कोपरुली यांच्या वतीने रमेश शेठ पाटील माजी सरपंच कोपरुली यांच्या वतीने टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे। त्यांचा मनपूर्वक आभार। ओ टू दीपक पाटील। तर विकेटचं पतन झालंय। पहिली विकेट मात्र मिळवले हेमंत पाटीलना, मोठा अडथळा दूर केलाय। यावेळेस मात्र आल्या आल्या मोठा स्ट्रोक लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला मात्र जेल इथून सुटलाय। खरं तर आणखीन एक मोठा फलंदाज होता इथे, संधी जरूर होती। थोडासा अगोदर धावला असता तर नक्कीच जेलपर्यंत पोहोचता आला असता। परंतु चांगला प्रयत्न होता। रोनित होता त्या ठिकाणी, यंगस्टार या संघाचा एक रायझिंग स्टार आणि एक स्टार खेळाडू तुर्भे संघाचा। परंतु कॅच ड्रॉप झाले, सिंगल आले अमोलला। मनीष यावेळेस उडवतोय लॉंग ऑनच्या वरतून, व्यासपीठाकडे बॉल येत असताना हा येतोय दमदार फटका। मनीष गरजचं दडपण दूर करणारा हा षटकार। सुरुवातीला अडखळत खेळत होता परंतु या षटकारानं थोडंसं दडपण दूर झालं असेल आता मात्र मनीषचं। ओ यावेळेस मात्र जो पुन्हा फटका खेळलाय दिलस्कूपचा फटका, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। हा एक कलात्मक स्ट्रोक येतोय मनीष गरजच्या बॅट मधून मात्र हा चौकार। सूर्यकुमार यादवचा हा फटका आणि सुपला शॉट म्हणून नक्कीच त्याचं सुद्धा वर्णन झालं आणि बऱ्याच जणांनी पसंतीसुद्धा दिली, बरेचसे लाईक्स आपण पाहिले। आणि परवाच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवनं सुद्धा अशीच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती। आजकाल असेच फटके मात्र क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणारे ठरतात आणि बऱ्याच वेळेला मात्र हे शॉट्स लगेचच आपल्या सगळ्याच पाठीराख्यांच्या स्टेटसवर पाहायला मिळतात। 20 रन्स 20 धावा फलकावर, अजूनही 56 धावांची गरज म्हणजे अजूनही करायच्या आहेत, त्यात तब्बल 36। 55 पहिल्यांदा बॅटिंग करत असताना उभारल्या गेल्या त्या तुर्भे संघाकडून, परंतु इथे सुरुवातील चांगली झाली होती। रवी मात्रेच्या षटकामध्ये फक्त 3 आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये हेमंत पाटीलला मार खावा लागलाय। लोव फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केलाय, रिशच्या सहाय्याने वळवले ऑन साईडला, मिडविकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, सिंगल येईल एकेरी धावेनं। आता मात्र पुन्हा एकदा लईमध्ये परतत असताना खूप चांगली बॅटिंग काल दिवसभरामध्ये, गेल्या 5 दिवसामध्ये आम्ही पाहिली उलवा नोड प्रीमियर लीगमध्ये ज्या ठिकाणी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता। आणि सर्वाधिक धावा उभारणारा फलंदाज म्हणून मनीष गरद। आणि सुरुवात मात्र रवी मात्रेने चांगली केली होती परंतु आता एक झेलसुद्धा त्या ठिकाणी अमोलचा आलेल्या पहिल्यांदा सुटला आणि मनीष गरदचं सेटल होणं हे नावा संघासाठी मात्र चांगलं आहे। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धाव फलकावर धावा लागल्यात त्या 21 धावा 21, येणारे 3 ओव्हर्स आणि गरज असेल ती 35 धावांची 35 रिक्वायर्ड। पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत त्यामुळे क्षेत्ररक्षण आता मात्र थोडंसं लांबलं जाणार आणि इथून कशा पद्धतीनं तुर्भे हा संघ कमबॅक करतोय। शिवन्या आणि पार्थिव 11 तुर्भे संघ, तो दुसऱ्या बाजूला प्रिन्सी अँड स्वरांश 11 गावदेवी नावा। तगडा संघ आहे उलवे नोडमधील गावदेवी नावा संघ, म्हटला की बलाढ्य फलंदाजी। अमोल सेल्वम ऑन स्ट्राईक नाव मनीष, यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीनं थोडा चक्रावून टाकणारी गोलंदाजी होती। कारण त्याच वेळेला पाहायला गेलं तर रवी मात्रे जो पहिलं षटक खेळत असताना थोड्याशा अडचणी फेस करत होता, कारण इथे मात्र ज्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत दोन्ही बाजूला चेंडू कट करण्याचं सामर्थ्य या नवी मुंबईच्या दिग्गज गोलंदाजाकडे आहे। आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला या टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये अशाच गोलंदाज मात्र यशस्वी होत असतात आणि रवी मात्रे पुन्हा एकदा सुरुवात चांगली करून देत असताना, यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर नाही आहे, पॅटची इनसाईड एज येऊन बॉल मात्र थोडासा शॉर्ट स्क्वेअर लेगकडे सरकला होता। एक धाव मात्र घेतली जाईल धावसंख्या 1 पुढे जात असताना। या ओव्हरमध्ये थोडा कंट्रोल करावा लागेल कारण मागचं षटक हेमंत पाटीलचं तब्बल 18 धावांचं पडलं आणि त्यामुळं मात्र पहिल्या षटकामधील अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र केला तो नावा संघानं राईट अमोर द विकेटनं। रवी चांगला चेंडू बॅक टू द बॉलर्स, इथून मात्र चान्स आहे, हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, मग एखादी धाव एक्स्ट्रा गेली तरी काही हरकत नाही आहे, परंतु ही विकेट आपल्याला हवी आहे
आणि त्याचमुळे मात्र हा डायरेक्ट हिट कोण बॅकअपला आहे की नाही याचा विचार न करता रवी मात्रेनं इथे फेकी केली होती. एक धाव मात्र मिळेल. पहिल्या तीन बॉलवर आल्या, तीन सिंगल. चांगला चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये येणारा आणि तेवढाच खोलवर टप्प्याचा. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला, एकच जाब येते. दोनही फलंदाज पाहिले तर थोडासा आता मात्र सांभाळून खेळताना दिसलेत, थोडासा संयम, आणि हे सुद्धा गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला एखादा चांगला गोलंदाज येतो आणि त्याच्यावर आपण प्रहार करायला जातो तेव्हा एखादा मिसटायमिंग स्ट्रोक म्हणून आपली विकेट जाते. म्हणून दोनही फलंदाजांचा खेळ जर पाहिला, सिंगल सिंगलनं हा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. कारण 56 धाबा 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये चेस करणं म्हणजे तेवढीही फार मोठी कठीण गोष्ट नाही आहे. त्यामुळं दोनही फलंदाजांना हे माहिती असेल, हे षटक जरी खेळून काढलं तरीही दोन ओव्हर्समध्ये उरलेल्या धाबा करू शकतात, कारण तेवढेच आक्रमक रूप धारण करणारे हे दोनही फलंदाज ओळखले जातात. सोडून दिला हा चेंडू, पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या एकने पुढे जात असताना 26-26 धावा, 30 धावांची आवश्यकता, येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत. रवी मात्रे पुन्हा एकदा, फुल टॉस बॉल होता यावेळेस, मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेला आणि झेल मात्र टिपलाय. मनीष गारदीटचा बिग विकेट, दुसरा धक्का बसेल इथून मात्र प्रिन्स यान स्वरांश लेमन गावदेवी नावा टीमला. धडाकेबाज फलंदाज मनीष गरद याच्या खेळीचा होतोय अंत. तर विकेटचं पतन झालंय, दोनही सलामीवीर गारज झालेत. अमोल सेल्वमच्या साथीला आता मात्र वैष्णव भोईर येतोय. खरं तर नावा संघानं नक्कीच एक हरहुन्नरीय खेळाडू गमावलाय अगदी काही दिवसापूर्वीच. निशांत मात्रे याला जरूर मिस करेल हा संघ. आणि वैष्णव भोईर खरं तर उल्वानोट प्रीमियर लीगमध्ये एक टीमचा कॅप्टन होता, परंतु निशांत मात्रेच्या जाण्यानं मात्र ती स्पर्धा खेळला नव्हता. आणि वैष्णव भोईर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. फार दुःखद घटना. मी तर म्हणेन आणि त्यालासुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. जाऊया पुन्हा एकदा. रवी मात्रे सफलता अर्जित करत असताना वैष्णव येतोय अगदी हलक्या हाताने. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय, एक डाव मात्र घेतली जाईल. पुन्हा एकदा कमबॅक करून देणारं षटक ठरलंय. काय बॉलिंग झालंय. रवी मात्रेकडून पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्या फक्त 3, आणि आता मात्र दुसरं षटक टाकलं आपल्या कोट्याचं आणि या ओव्हरमध्ये धावा दिल्या. एक व्हाईट बॉल सुद्धा आला होता आणि तरी सुद्धा धावा आल्या, त्या 6 धावा. एक महत्वपूर्ण सफलता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 2-27, येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. रोशन पाटील कोप्रोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोप्रोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा, कोप्रोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो डीजे मास्टर खऱ्या अर्थाने नितीन तुमचं आम्ही कौतुक करू. आताच आपण संगीत ऐकलं, दीपक पाटील सर सांगायचं झालं तर रोशनशेठ पाटील यांची जी संकल्पना असते, पर्व 8 वा आपण पाहतो आणि स्पर्धा रायगड जिल्ह्याची मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जातो. आणि रोशनशेठ यांच्याबद्दल मी निश्चित स्वरूपात अभिमानानं सांगू इच्छितो आम्ही की सन्माने कोप्रोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योगपती रमेशशेठ पाटील साहेबांचे ते सुपुत्र आहेत.
आणि त्यांच्याबद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते. आणि सातत्याने सामाजिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून रोसेन शेटने माणसं जोडण्याचं काम केलेलं आहे, त्याबद्दल या शिलेदाराला आम्हा सर्वांचा खऱ्या अर्थाने मनपूर्वक त्यांचं आम्ही इथे अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि वळतो दीपक पालिसर यांच्याकडे. दोन षटकांचा खेळ इथून बाकी आहे आणि अजून 29 जाबा करायच्या आहेत. वैष्णव भोईर, अमोल सेल्वम दोनही मोठे स्टार खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर आहेत. 14 धावांचं योगदान दिलं मनीष करतनं. सुरुवात आपण पाहिली होती भूषणकडून, तो 8 धावांवर बाद झाला. पहिलाच बॉल यावेळेस मात्र अजयचा समोर खेचलाय. चांगला ड्राईव्ह रोनी देतोय वेगानं. त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल, धावसंख्या 1 पुढे जात असताना. दुर्भे संघासाठी शुभेच्छा येतात. एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक गुलशनजी पाटील किरवली यांच्याकडून दुर्भे संघाला शुभेच्छा येतात. त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 28 धावांची गरज आहे. अमोल सेल्वम आता मात्र स्ट्राईक इंडला आहे, ज्याच्या नावावर मात्र एक शतक आहे आणि याच विभागामध्ये ठोकलेलं शतक. यावेळेचा हा चेंडू, इथून मात्र खराब बॉल होता. बॉल अत्यंत वेगानं चाललाय, अगदी लॉंग स्टॉप सरळ जाऊन साईड स्क्रीनवर आदळतोय. यस पंच इशारा करतात, रिव्ह्यू रेफर केलंय, इट्स अ वेस्ट राईट ऑर नॉट. आणि त्यासाठी मात्र व्हाईट बॉल, म्हणजे या 5 धावांचा बोनस मात्र मिळालाय आणि अचानकपणे सामन्याला मात्र कलाटणी मिळते. एखादा क्षण तर चेक केलं जाईल सायब्रीत लाईव्हच्या माध्यमातून. या ठिकाणी तिसरे पंच डी के द्वारकानाथ सोरगे फ्रॉम बेलवली, खर तर सकाळपर्यंत तळवलेला असतील, झोपतात कधी हा सुद्धा मोठा प्रश्न. 7:30 वाजता फायनल झाली आणि त्यानंतर लगेचच कोपरवली गाठल्या. ही कमिटमेंट आहे क्रिकेटसाठी, स्पर्धा अगोदर घेतलेल्या असतात त्यामुळं त्या वेळेमध्ये येणं गरजेचं सुद्धा असतं. तर नो बॉल तर नाही आहे आणि इथे मात्र व्हाईट बॉल जरूर असणार आहे, त्यामुळे 5 जावा मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲडच होणार नाहीत, तर नक्कीच बळकटी मात्र मजबूत करतात. आणि या 5 जावांच्या बरोबरीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 जावा फलकावर. 11 चेंडू आणि आता मात्र 23 जावांची गरज. या 5 धावेनं थोडीशी मित्र म्हणेन अजयनं गडबड केली. पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. खरं तरी संधी दिली दुर्भे संघाच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी, कमबॅक करावा लागेल. अजय पुन्हा एकदा फाईट मोर द विकेट न. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, बॉल चाललाय किंवा पॉइंटला वेगानं. क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी, शेवटच्या क्षणाला जाऊन बॉल स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 35 या आकड्यावर. अमोल सेल्वम फार मोठे नाव आहे. ग्रामीण क्रिकेट खेळताना 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र शतक ठोकलंय नेऱ्याच्या मैदानावर. मात्र हा कारनामा काही वर्षापूर्वी या फलंदाजानं केलाय. समोरच्या दिशेला लॉफ्टेड ड्राईव्ह स्ट्रेट टू द लॉंग ऑन, इट्स अ ह्यूज वन. आणखीन एक मोठी विकेट यावेळेस मात्र तंबूमध्ये परतेल. लागलाय 3रा हादरा नावा संघाला. अमोल सेल्वम बॅक टू द पॅवेलियन. किंवा 9वा फलंदाज येऊन सुद्धा कधीही षटकार मारण्याची सामर्थ्य हिंमत मात्र या सगळ्या खेळाडूंमध्ये आहे. म्हणूनच एक परिपक्व संघ म्हणून, बलाढ्य फलंदाजी असणारा संघ म्हणून पनवेल तालुक्यामधील हा संघ गणला जातो, त्यामुळं तेवढं टेन्शन नसेल. परंतु अमोल सेल्वम बाद झालाय, धावसंख्या आहे आत्तापर्यंत 35 जाबा. अजूनही गरज असेल ती उरलेले 9 चेंडू आणि 21 जाबा. 21 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 9. मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी येतोय, रोहन घरत आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू या संघाचा. म्हणजे तनाजी बुवा यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. चांगला बॉल होता यावेळेस मात्र यॉर्क केलं होतं. इथून मात्र शॉर्ट थर्डमॅनला थोडी गडबड झाले,
खरंतर गोलंदाजाला 100% द्यावे लागतील, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ नसेल, तिसऱ्या धाव्यासाठी धावलेत पाहावं लागेल. इथून मात्र रेफर टू द थर्ड अंपायर अगेन, चॉंटी आहे इथून मात्र डेंजर एंडला. काय घडलंय? खरं तर पाहायला गेलं तर एक भन्नाट वेगानं टाकलेला यॉर्क चेंडू एज लागल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनकडे वळला आणि तिथून थोडीशी मिस्टेक झाली. जॉंटी स्वतः बाहेर येतोय, त्यामुळं इथून मात्र थोडंसं कॅमेरामनचं काम हलकं होईल की काय पाहूया. इट्स आउट कॉल आणि रोहनला माहिती होतं की तो आउट आहे. या दोन धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. सो गुड वर्क, इथे फार महत्त्वपूर्ण विकेट. मी तर म्हणेन खरं तर रोहन गरद ज्या सिच्युएशनला आला होता कदाचित मॅच संपून गेला असता असा खेळाडू होता, परंतु इथून मात्र धावचीतच्या स्वरूपात मात्र तो मैदानाच्या बाहेर येतोय आणि थोडंसं टेन्शन आता मात्र मी म्हणेन स्क्वॉडमध्ये असेल. खरं तर अगोदरच दोन धावा मिळाल्या होत्या, तिसऱ्या धावेसाठी खरंच प्रयत्न करायची गरज होती का हा प्रश्न आता मात्र त्याला सुद्धा विचारला जाईल. मीत पाटील यंगस्टार आहे या टीमचा आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटकार मारणारे सगळेच फलंदाज आहेत, परंतु जेव्हा मात्र मॅचवर प्रेशर क्रिएट होतं ना, दडपण जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच वेळेला दबावाखाली तुम्ही जेव्हा असता तेव्हा दबावाखाली तुमचा खेळ उंचावता येणं शक्य नसतं आणि तोच दबाव आता मात्र तुर्भे संघ क्रिएट करत असताना या मॅचमध्ये आणि त्याचमुळे हा सामना मात्र कमालीचा चुरशीचा पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि गरज आहे 19 धावांची, 19 रिक्वायर्ड नाव. या दोन बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक आला नावा संघाचं टेन्शन मात्र दूर होईल, परंतु अजय एखादा स्ट्रोक खेळू देणार का? ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज, रनअपमध्ये थोडंसं बिघाड गडबड, पुन्हा धावावं लागेल. 8 चेंडू आणि 19 धावा, प्रेशर दोनही बाजूनी आहे. या दोन बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक वाचवला गेला तुर्भे संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळू शकेल तुम्हाला या मॅचमध्ये. त्यामुळं अगदी निर्णायक क्षणाला आलेला हा सामना पहिलीच मॅच आजच्या दिवसामधील मात्र रंगत वाढवणारी ठरले सगळ्याच क्रीडा रसिकांसाठी. लो बॉल टॉस बॉल, यावेळेस मात्र ऑनसाईडला टर्न गेला, फिल्डर आहेत मागे, एकच धाव येईल. धावसंख्या मात्र 1 पुढे जात असताना सिंगल रन ओनली. आता मात्र शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी नावा संघाला 18 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 18 धावा मात्र इथून काढाव्याच लागतील आणि मीत पाटील याच्याकडे मात्र मोठ्या आशेनं पाहिलं जाईल. एक व्हेरी एनर्जेटिक खेळाडू आहे, यंगस्टार या टीमचा, मोठे फटके खेळू शकतो, परंतु अजय गोलंदाजी मार्कवर हा शेवटचा चेंडू आपल्या ओव्हरमधला. चांगला बॉल होता इथे मात्र भन्नाट वेगानं टाकलेला, हा यॉर्क केला होता, प्लम डिलिव्हरी होती इथून मात्र, कोणतेही टेन्शन नव्हतं पंचांना की इथून मात्र लेग बिफोर द विकेट बाद देण्याचं आणि तसंच घडलंय. पायचीत पकडला गेलाय पहिला चेंडू फेस करत असताना मीत पाटील सुद्धा मैदानावर आणि आता मात्र संकट अजूनही घडत होत असताना उरलेले शेवटचे 6 चेंडू, शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता. गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाचे संघ व्यवस्थापक हरिभक्त परायण श्री परायण श्री धनंजयदादा मस्कर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. गोलंदाजी भन्नाट होते तुर्भे संघाकडून. मी प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करेन ज्या वेळेला मात्र फुलर लेन्थ सोडले जातात, खरं तर यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू टाकले जातात, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. खरं तर टर्निंग पॉईंट या मॅचचा आत्तापर्यंतचं काय असेल तर रोहन गरेची विकेट, कारण हा खेळाडू असा होता कधीही मॅचला मात्र पालटवलं असतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये रितेश मडवी येतोय. काल एक मॅचमध्ये 19 धावांची गरज असताना 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा पराक्रम मात्र याने केला. अवघ्या 1 धावेनं संघ पराभूत झाला होता. 19 धावांची गरज होती शेवटच्या 3 बॉलवर आणि 3 षटकार ठोकले होते या खेळाडूनं. तब्बल 2000 प्रेक्षक मात्र साईब्रीज लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. शेवटचे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर येतोय नमित पाटील. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केलाय. पहिल्या बॉलवर धाव आलेली नाहीये. एका बाजूला वैष्णव भोईर जरूर आहे, परंतु त्याच्याही बॅटमधून म्हणावे तसे फटके आलेले नाहीयेत.
आतापर्यंत फक्त सिंगल सिंगल पहिल्यांदा 3 घेतल्या होत्या, परंतु आता मात्र चेंडू डॉट करतोय, 5 चेंडू आणि 18। नमित पाटील पुन्हा एकदा षडापलेंत होता, बसलाच नाही हा फटका, टायमिंग सपशेल चुकलंय, टोला लागला होता बॉल, थोडीशी मिसफील्ड झाली मिडॉनला, 2 रन्स मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील, धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आता मात्र येणारे 4 चेंडू 400 स्ट्राईक रेटनं खेळावं लागेल, ते नावा संघाला 16 धावांची आवश्यकता। खरं तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात आलेल्या 5 धावेनं हा सामना पूर्णपणे मित्र म्हणेन कलाटणी दिली होती नावा संघाकडे, परंतु त्यानंतर मात्र कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली। इथे मात्र समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या वरतून उडवलंय, बऱ्याच अवधीनंतर मात्र अखेरीस थोडासा दडपण दूर करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा वैष्णव भोईरच्या बॅट मधून सामन्याला कदाचित कलाटणी देणारा हा येतोय षटकार। वैष्णव भोईर है ऑलराउंडर नावे संघाचा जोपला अर्जर, कस उडवतो दाणा दान नावे संघाचं नाव केलं महान। निर्णय क्षणाला मात्र आलेल्या षटकारानं मात्र सामना गरम केलाय, पुढ्यात टाकलेला हा चेंडू बिरकावून दिलाय तो सरळ लॉंग ऑनच्या वरतून, आणि आता मात्र अंतर राहिलंय येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची। कोणतीही उद्दिष्ट मेहनतीशिवाय शक्य होत नाहीये। खरं तर सुरुवातीला पाहायला गेलं तर मोठे स्ट्रोक खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न मात्र केला गेला, त्यामध्ये यश येत नव्हतं, परंतु इथे मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र केले वैष्णव भोईरनं आणि या सामन्याला अगदी निर्णायक क्षणाला त्यानं षटकार ठोकलाय। 3 चेंडू आणि 10 धावा, 2 मोठे फटके हवे आहेत नाबाद संघाला। गोलंदाजी मार्कवर आता मात्र प्रेशर असेल नमित पाटीलवर, राईट अमोर द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज नमित। यावेळेस मात्र पाहूया शॉर्ट फाईंडरला बॉल स्टॉप केलाय, इथे मात्र निराश आहे, निराश आहे, इथे जर स्टॉप झाला नसता रवी त्या ठिकाणी होते, परंतु कदाचित तिथून बॉल निसरडला असता तर मात्र सरळ फाईन लेग सीमारेषा, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट फाईन लेगला। आणि आता मात्र सामन्याचा निकाल शेवटच्या 2 चेंडूंवर, 2 चेंडू आणि 10 धाबा, मोठा फटका कंपल्सरी ठोकावा लागेल वैष्णव भोईरला, निदान चौकार निदान षटकार या बॉलवर। समोरच्या दिशेला स्ट्रेट डाईव ऑफ फटका, लॉंग ऑफला मात्र जेल सुटलाय आणि तदनंतर मात्र बॉल सीमारेषा पार, सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर, कारण हा येतोय षटकार। षटकारानं हा सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर, 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता, 4 रिक्वायर्ड नाव बाउंड्री मारायची आहे। आता मात्र वैष्णव भोईरच्या आलेल्या 2 षटकारानं संपूर्णपणे आता मात्र सामना पलटलाय, 18 धावांची आवश्यकता असताना आता मात्र वैष्णव भोईर सामन्यामध्ये विजय मिळवून देणार का? लास्ट बॉल, समोरच्या दिशेला हा फटका पाहूया, इथून मात्र स्टॉप केलाय त्यामुळं 4 होणं कठीण आहे, 4 होणं मात्र कठीण आहे, त्यामुळं हा सामना मात्र गमवावा लागलाय। हॅडलक अवघ्या 2 धावेनं, फक्त 2 धावेनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली शेवटपर्यंत, वैष्णव भोईर शेवटपर्यंत लढला, परंतु ही लढाऊ खेळी मात्र संघाला विजयामध्ये परावर्तित करता आलेली नाहीये। हॅडलक टीम नावा, परंतु अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन तुर्भे संघाचं, हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड बॉईज, थँक्स। दमदार लढत झाली खऱ्या अर्थाने, ए पोल मधले 2 ताकदवर क्रिकेट संघ एक दुसऱ्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने मैदानामध्ये एक संघर्ष करताना खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळाले। एका बाजूला पार्थवी आणि शिवन्या 11 तुर्भे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सरांश आणि प्रिन्शी 11 नावा अशी लढत झाली। तुर्भे क्रिकेट संघाने विजय संपादित केला, अभिनंदन, बघा तुम्ही अस्वलंदन करायचे आहे। आणि नावा 11 क्रिकेट संघ सौरांश अँड प्रिन्स 11 नावा क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार 1212 रोशन शेठ पाटील यांच्या वतीने अभिनंदन करतो, विजेता क्रिकेट संघ तुर्भे क्रिकेट संघाचं। तर या सामन्याचा हिरो नमित पाटील, नमित पाटील यायचे आहे, 31 धावांची दमदार खेळी साकारली,
सुरज पाटील आलेले आहेत मित्रांनो, सरपंच बैलाचे मालक, आणि येणाऱ्या 17 फेब्रुवारीला आमचे मित्र समीर शेट पाटील भूमी इंडिया त्यांचे सुपुत्र साहिश सहकार्यार्थाने वाढदिवस आहे आणि